विरोधकांकडून शहरवासियांची दिशाभूल. नगराध्यक्ष पाटले, मंत्री शशिकला जोले, खासदार अण्णासाहेब जोले यांच्या नेतृत्वाखाली निप्पाणी नगरपालिकेत सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. तरीही विरोधक वेगवेगळ्या अफवा पसरवून शहरवासियांची दिशाभूल करीत आहेत. पालिकेचा कारभार पारदर्शकपणे होत असताना केवळ विरोधाची भूमिका घेऊनच विरोधक चुकीचे संदेश पोहोचवित आहेत. शहराच्या विकासासाठी नगरपालिका पदाधिकाऱ्यांचा सर्व नगरसेवक कटिबद्ध असल्याची माहिती भाटले यांनी दिली. शुक्रवारी सकाळी नगरपालिकेची सभा झाल्यानंतर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. नगराध्यक्ष भाटले म्हणाले, सभागृह अस्तित्वात आल्यानंतर 21 महिन्यामध्ये 18 कोटीची कामे शहरात सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते, गटारी, उद्यानांचे सुशोभीकरण, 24 तास पाणी योजनेसाठी ओव्हरहेड टँक, विविध कामांचा समावेश आहे. जवाहर तलाव उद्यानमध्ये विविध प्रकारचे पुतळे बसविण्यात येणार आहेत. तलाव परिसरासह शहरातील मुख्य रस्त्यावरील बंद पडलेले पददीप सुरू केले आहेत. पण 1.5 वर्षांपासून तलाव जवळील जनरेटर 1.5 वर्षांपूर्वी बंद पडले आहे. पण त्यांच्यासाठी सुटे भाग मिळत नसल्याने ते थांबले आहे. परिणामी 24 तास पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहेत. मध्यंतरी तलावातील पाणी पातळी खालवल्याने 3 ते 4 दिवसाआड पाणी दिले होते. आता तलाव तुडून भरून वाहत असल्याने त्याबाबत नियोजन करून जैन इरिगेशनशी चर्चा करून लवकरच 24 तास पाणी सोडले जाईल. अमृत 2 योजनेअंतर्गत 24 तास पाण्यासाठी 10 लाख लिटरचे 2 ओव्हर जलकुंभ बांधले जाणार आहेत. शहरात नळधारकांची 5 कोटी 88 लाख रुपये थकबाकी आहे. 2000 पेक्षा अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वीरशिवाजी उद्यानात एअरक्राफ्ट आणण्यासाठी मंजुरी मिळाली असून गोव्याहून तेथे आणण्यासाठी 3 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी मंत्री शशिकला जोले, खासदार अण्णासाहेब जोले यांच्यासह टुरिझम विभागाकडून निधी मिळणार आहे. त्यामध्ये आणखी निधी कमी पडल्यास नगरपालिकेतर्फे त्याचा खर्च केला जाणार आहे. नाड कचेरीसाठी मंत्री जोले यांनी 18 लाखाचा निधी तर डॉक्टर आंबेडकर ग्रंथालयासाठी 1 कोटी निधी मंजूर केला आहे असे नगराध्यक्ष भाटले यांनी सांगितले. धान चालू होती, त्याचा स्पेअर पार्ट मिळत होतं, क्लच पेट मिळाली होती, मध्ये मागून मिळून परवा 2 दिवसापूर्वी ती शिवयका चालू केली आणि दुसरी शिवयका लाल 8 वेहिकल टेक्निकल प्रॉब्लेम ನಮ್ಮ ಕಸದ ಗಾಡಿ ರೊಟೇಷನ್ ತಕ್ಕಾಗ ಒಂದು 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ 15 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಸ್ಪೀಡ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ತಿರ್ತಾವ ರೆಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ. ಈ ಶವವಾಹನದ ಏನಾಗತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ಲೋ ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಇರ್ತಾರೆ ಸರ್. ಒಂದು ಕ್ಲಚ್ ಪ್ಲೇಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬರ್ತದೆ. ಮುಂದೆ ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲೆ ತೀರ್ಕೊಂಡಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ವೆಹಿಕಲ್ ತಗೊಳ್ತೀವಿ ಹೊರಗಡೆ ತಂದ್ರೆ ಆಯಿಲ್ ಸರ್ಕ್ಯುಲೇಷನ್ ಪೂರ್ಣ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿರ್ತದೆ. ಅದೊಂದು ಸರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇರ್ತದೆ. ಸಣ್ಣ ವೆಹಿಕಲ್ ಚಾಲನೆ ಐತೆ ಸರ್, ದೊಡ್ಡ ವೆಹಿಕಲ್ನು ಅವಾಗವಾಗ ಒಂದ್ಸಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬರ್ತಾ ಇರ್ತದೆ ಸರ್. ಈ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬರ್ತಾ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನೈತಿಲ್ಲ, ಒಂದು ನಡಬಾರ್ಕೊಂಡು 10-12 ದಿನ ಬಂದಿತ್ತು ಅಷ್ಟೇ. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಏನಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಮಟೀರಿಯಲ್ ಅದು ಅವ್ರ ಸ್ಪೇರ್ ಹಳೆ ಗಾಡಿ ಅಲ್ಲ ಸರ್, ಸ್ಪೇರ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕೊಲ್ಲಾಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅದನ್ನ ಮತ್ತೇನು ತರಿಸ್ಕೊಂಡ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು. ಈಗ ಮುಟ್ಟಿ ಗಾಡಿ ಲಹಾನ್ ಗಲ್ಲಿ ಜಾತಿ ಏನು ಕಮಿಸ್ ವೈನ ಸಂಗಿಲ್ಲ ಉಪಲಬ್ಧ ಕರು ಮಿಲ್ ಒಂದು 8 ಗಾಡಿ ತಿ ಛೋಟಾ ಛೋಟಾ ಸರ್ यावेळी नगरपालिका आयुक्त जगदीश फुलकेजी, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा यांच्यासह सत्ताधारी गटाचे नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.